सिंधी रेल्वे येथे रेल्वे थांबा मजूर करण्यासाठी रेल रोको कृती समिती कडून आंदोलनाचा इशारा देत आंदोलन स्थळी जातानाच शासनाद्वारे 2 रेल्वेचा थांबा महिनाभरात देण्याचे आश्वासन मिळाल्याने सिंधी रेल्वे येथील रेल रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. कोरोना काळात रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या, तर या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाला लोकशाही पद्धतीने बैठक, चर्चा, निवेदन देण्यात आली होती. आता यावर आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्त्यांना यश आले आहे. सिंधी येथे रेल्वे अधिकारी यांनी 2 रेल्वे 30 दिवसाच्या आत देऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याने रेल्वे रोको समितीद्वारे करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार निवेदन देऊन रेल्वे थांबवासाठी विनंती करण्यात आली होती, परंतु यावर शासनाने लक्ष न दिल्याने हे आंदोलन करण्यास भाग रेल्वे रोको समितीने आंदोलन केले. सिंधी शहराची लोकसंख्या जास्त असून येथे मोठी बाजारपेठ आहे, तसेच अनेक महत्वाचे उद्योगधंदे देखील आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी नागपूर, अमरावती, जळगाव, पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी ये जा करतात. लॉकडाऊन पूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सिंधी रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावे या मागणीसाठी रेल्वे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी विजय थुल, अपर पोलीस अधिकारी पांडे, उपविभागीय अधिकारी वर्धा पियुष जगताप, सिंधी रेल्वेचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले, शिवसेनेचे डॉक्टर उमेश तुयस्कर, प्रहारचे गजू कुबडे, माजी आमदार राजू तिमांडे तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सिंधी रेल्वे ग्रामस्थ उपस्थित होते. आज सिंधी रेल्वे इथे सर्व पक्षीय रेल रोको आंदोलन घेण्यात आलं होतं आणि ते आज यशस्वी झालं. ज्या मागण्या होत्या पॅसेंजरच्या संबंधित, त्यांचा स्टॉपेज 10 दिवसाच्या आत सुरू करू असं पत्रक त्यांनी दिलं आणि 30 दिवसाच्या आतमध्ये विदर्भ किंवा दक्षिण या 2 गाड्या पैकी 1 गाडीचा स्टॉपेज तुळजापूर रेल्वे स्टेशन आणि सिंधी रेल्वे इथे होईल बा. आणि ज्या अतिरिक्त ज्या 15 गाड्या आहेत सिंधी रेल्वेला ज्या स्टॉपेज होत्या त्यासुद्धा वेळेनुसार त्यांचा स्टॉपेज सुरू होईल असं शिष्टमंडळ आणि रेल्वेच्या पांडेसाहेब RPFचे यांनी रेल्वेच्या तर्फे मध्यस्थी होऊन त्यांनी लेखी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून पियुष जगताप साहेब यांनी सुद्धा मध्यस्थी घेऊन ज्या मागण्या होत्या सिंधी रेल्वे आणि इतर स्टेशनांच्या, त्याच्यामध्ये तुळजापूर रेल्वे, सेलू रोड आणि इतर स्टेशन आणि इतर गावांच्या, त्या मागण्या आम्ही ताबडतोबच पूर्ण करू, न झाल्यास तुम्ही जे आज स्थगित केलेलं आंदोलन आहे ते पूर्ववत करू शकता असे त्यांनी आज स्पष्ट केले. आणि सर्वपक्षीय आंदोलन हे आज सक्सेस झालं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आणि सिंधीवासियांचे मी विदर्भ राज्य आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने धन्यवाद मानतो. जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र, जय भारत.